नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। तर फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे चिकन बिर्याणीची रेसिपी। सगळ्यांना चिकन बिर्याणी खाऊ असे वाटते, पण आपल्याला घरी करण्याचा कंटाळा येतो, त्यामुळे आपण हॉटेलमध्ये जाऊन खातो। पण आज मी तुम्हाला एकदम सिंपल असं रेसिपी दाखवणार आहे, जे काही आपल्या घरामध्ये साहित्य त्याच्यामधून आपण बनवू शकतो आणि इझिली बनवू शकतो। तर फ्रेंड्स, माझा हे व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत बघा, जेणेकरून तुम्ही इझिली घरी चिकन बिर्याणी बनवू शकता। तर मी इथं घेतला आहे 1 किलो चिकन, आणि ह्याच 1 किलो चिकनसाठी मी घेतला आहे 1 किलो राईस। तर हे क्वांटिटी आपण कधी लक्षात ठेवायचं, 1 किलो चिकनला 1 किलो राईसच लागणार आहे। 3 टमॅटोज घेतले आहे, 3 कांदे घेतले आहे, थोडीशी हिरवी मिरची, पुदिना आणि कोथिंबीर आणि 1 लिंबू। तर हे सगळं आपण चिरून घेणार आहोत, आणि आपण आता घेणार आहोत गरम मसाला, 6 जिरा, हळद, मीठ आणि तिखट। हे सगळं काही तुम्ही चवीपुरतं घेऊ शकता। आता मी घेत आहे 1/4 लिटर दही। हे दही आपण मिक्स करणार आहोत चिकनमध्ये, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे असणार आहे किचन किंग मसाला। तर मी इथे सगळं काही चिरून घेतलेलं आहे, तो एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे। आणि आता आपण ह्या चिकनमध्ये जे आहे लिंबू पिळून घेऊया। आता आपण ॲड करणार आहोत दही, सगळं गरम मसाला जे काही आहे ते आपण ॲड करून घेऊयात। 6 जिरा, हे सगळं काही ॲड करून झाल्यावर आपण ह्याला मिक्स करूयात। हळद आणि तिखटही आपण ह्याच्यामध्ये मिक्स करूयात। थोडंसं चवेपुरतं मीठ ॲड करूयात ह्याच्यामध्ये। चिरलेली जी हिरवी मिरची आहे तेही आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत, आणि जे चिरलेलं टमॅटो आहे तेही आपण ॲड करणार आहोत। थोडंसं पुदिना आणि कोथिंबीर जे चिरलं आहे ते ॲड करूयात। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जे बिर्याणीला हॉटेलचं टेस्ट देतं ते म्हणजे किचन किंग मसाला आपण ॲड करतो। याला आपण मिक्स करून घेऊयात। स्पूनपेक्षा जितकं तुम्ही हाताने मिक्स करून घ्याल तितकं छान एकजीव होऊन जाईल मसाला। ह्याला आपण एक 45 मिनिट्स तरी आपण ह्याला भिजवून ठेवूयात। चिकनला जे मसाला लावले ते पूर्णपणे मुरेपर्यंत आपण त्याला ठेवूयात, आणि तोपर्यंत आपण कांदा जे आहे ते लालसर असं आपण तळून घेऊयात। स्लिम फ्लेमवर आपण कांदा जे आहे ते आपण तळून घेऊयात, जेणेकरून ते जळणार नाही, एकदम ब्राउनिश कलर पाहिजे आपल्याला। तांदूळ आपण आता धुवून थोड्या वेळ त्याला ठेवूयात। आता एका पातेल्यामध्ये आपण पाणी उकळायला ठेवूयात, आणि त्याच्यामध्ये राईस ॲड करणार आहोत। जेव्हा पाण्याला उकळी येईल तेव्हाच आपण त्याच्यामध्ये राईस ॲड करणार आहोत, आणि भात जे आहे ते अर्ध कच्चं आपण शिजवून घेणार आहोत, आणि मग पुढचं प्रोसेस करणार आहोत। तर आता या पाण्यामध्ये थोडंसं 6 जिरा ॲड केलं आहे, थोडंसं मीठही ॲड करणार आहोत। सगळं ॲड करून झाल्यावर आता आपण ह्याला एक उकळी येईपर्यंत थांबूयात, आणि मग त्याच्यामध्ये राईस ॲड करूयात। तोपर्यंत थोडंसं तेलामध्ये आपण जे भिजवलेलं चिकन आहे त्याला आपण थोडंफार तळून घेऊ, थोडंफार आपण त्याला मिक्स करून घेऊ, जेणेकरून चिकनचे पीसेस जे आहे ते थोडे शिजले जातील, आणि जेव्हा बिर्याणी राईसमध्ये आपण त्याला ठेवू तर ते फुटणार नाही, तर ते गाळ होणार नाही। पाण्याला उकळी आली आहे, आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत तांदूळ।
शिजवून घेऊयात आणि आता शिजवून झाल्यानंतर आपण एक चाळणी घेऊयात आणि ते एका बुकेट किंवा कशावर करून आपण ते भात आहे त्याच्यामध्ये काढूया. जेणेकरून पाणी जे आहे ते निघून जाईल आणि भात आहे. आता मी ते पातेल्यामध्ये खाली तेज जे आहे त्याच्यामध्ये मी ते शिजवलेलं चिकन आहे त्याला मी ते पातळत आहे, त्याला मी त्याला स्प्रेड करत आहे. तुम्ही बघू शकता मी थोडंफार चिकन स्प्रेड केलं आणि आता त्याच्यावर नेक्स्ट लेअर जे आहे ते राईसचं आहे. आता आपण नेक्स्ट लेअर देणार आहोत चिकन ग्रेव्हीचं. तर हे लेअर बाय लेअर दिल्याने काय होतं की पूर्ण मसाला जे आहे ते मिक्स होतं बिर्याणीबरोबर आणि जेव्हा एंडला आपण मिक्स करू तर ग्रेव्ही जे आहे ते मसाला आहे ते पूर्ण राईसबरोबर मिक्स होऊन जातं. बिर्याणीला एकदम बेस्ट लुक देण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत फूड कलर. तुमच्याकडे जे काही कलर अवेलेबल असेल ते तुम्ही ॲड करू शकता. इथे मी ॲड करते ऑरेंज कलर आणि ग्रीन कलर. तर हे बिर्याणीला जे आहे ते खूप बेस्ट लुक देतं जेव्हा बिर्याणी आपण सर्व करू प्लेटमध्ये. इथे मी थोडंसं तूप यूज करणार आहे. जर तुम्हाला यूज करायचं असेल तरी तुम्ही यूज करू शकता, नसेल तरी तुम्ही ते अवॉइड करू शकता. हे एक ॲडिशनल पार्ट आहे. जर तुम्ही तूप ॲड करणार असाल तर असं तुम्हाला राईसमध्ये जे आहे जे तुम्ही लेअर केलं आहे त्याच्यामध्ये असं तुम्हाला होल्स करायचे आहेत आणि त्या होल्समध्ये घी जे आहे जे तूप आहे ते सोडायचं आहे जेणेकरून पूर्णपणे त्या डीप एक एंडपर्यंत ते तूप जाईल. आता आपण ॲड करणार आहोत फ्राय केलेलं कांदा. जे आपण फ्राय केलेलं ते आपण ह्याच्यावर स्प्रेड करणार आहोत. ॲट दी एंड आपल्याला ॲड करायचं आहे पुदिना आणि कोथिंबीर जे बिर्याणीला बेस्ट लुक देणार आहे आणि बेस्ट टेस्टही देणार आहे. हे सगळं झाल्यावर आता आपण ह्याला झापून स्टववर तव्यावर ठेवणार आहोत जेणेकरून पातेलं हे जे ते जळणार नाही आणि बिर्याणी जळणार नाही. आणि आपण 20 मिनिट जे आहे ते हाय फ्लेमवर ठेवणार आहोत, 25 मिनिट जे आहे आपण लो फ्लेमवर ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर बिर्याणी जी आहे ती झाली आहे रेडी. सो फ्रेंड्स, हे खूप इझी मेथड आहे, तुम्ही इझिली घरी बनवू शकता. जर तुम्ही बॅचलर असाल तरीही तुम्ही फ्रेंड्सबरोबर घरी एन्जॉय करू शकता. तर मंडळी, जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक बटन क्लिक करायला विसरू नका. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला फर्स्ट टाईम व्हिजिट करत असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईबही करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला न्यू व्हिडिओजचे अपडेट भेटत राहतील. तर फ्रेंड्स, तुम्ही हे घरी नक्की ट्राय करा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बिर्याणी एन्जॉय करा आणि फॅमिलीला खुश ठेवा आणि स्वतःही खुश राहा. गॉड ब्लेस यू. थँक्स फॉर वॉचिंग.